सरकार मध्ये अखेर पालकमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरलेला आहे। महायुतीमध्ये भाजपला 16, शिंदे गटाला 10 जागा तर अजित पवार गटाला 10 जागांचं वाटप आता केलं जाणार आहे। हे पालकमंत्री पद देण्याचा फॉर्म्युला आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। आकडेवारी ठरली असली तरी 3 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून तिढा मात्र कायम आहे। अजित पवार गटाच्या वतीनं पुणे, रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर दावा करण्यात येतोय अशी माहिती देखील साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे। तर वर्षावर झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्री पदासंदर्भात 2 तास चर्चा झाल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे। सचिन जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला या बातमीच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट पोहोचवतात। सचिन शुभम, खरं तर अजित पवार गट शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून पालकमंत्री पदावरून खूप चर्चा होती। त्यातल्या त्यात पुण्यातलं आणि रायगडचं पालकमंत्री पद कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। अजित पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते, मात्र पुण्याच्याही पालकमंत्री पदासाठी अजित पवार गट जो आहे तो आता आग्रही असलेला पाहायला मिळतोय। दुसरीकडे रायगडचं पालकमंत्री पद आणि सातारा या दोन्ही पालकमंत्री पदाबाबतचे आग्रह आहेत, मात्र या 3 जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदा अजून तिढा जो आहे तो सुटलेला नाही। एकूणच 2 दिवसापूर्वी जी वर्ष बंगल्यावर एक बैठक झाली त्यामध्ये 2 तास जवळपासच्या पालकमंत्री पदावर चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे। एकूणच आपण पाहिलं तर महायुतीमध्ये एक फॉर्म्युला ठरला त्यांचा, जवळपास भाजपमध्ये भाजपला 16 पालकमंत्रीपद, शिंदे गटाला 10 आणि अजित पवार गटाला 10 अशी पालकमंत्री देण्याचाही फॉर्म्युला ठरला आहे। मात्र 3 जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून अजूनही तिढा कायम आहे। एकीकडे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे आहेत, त्यामुळे यासाठीही अजित पवार गट जो आहे तो आक्रमक आहे, त्यामुळे सचिन महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। पुढची एक महत्त्वाची राजकीय बातमी पाहूयात। शिंदे आणि ठाकरेंना विधिमंडळ आज महत्त्वाची नोटीस पाठवणार आहे। दोन्ही नेत्यांना पुरावे सादर करण्यासाठी नोटीस पाठवली जाईल। विधिमंडळाच्या कार्यवाहीला आता वेग आल्याचं याच निमित्तानं पाहायला मिळत आहे। विधिमंडळ सूत्रांनी माहिती दिली असून मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरेंना विधिमंडळ आजच नोटीस पाठवणार आहे। तर शिंदे आणि ठाकरेंना विधिमंडळ आज महत्त्वाची नोटीस पाठवणार असल्याची माहिती समोर येते आहे। दोन्ही नेत्यांना पुरावे सादर करण्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे। विधिमंडळाच्या कार्यवाहीला वेग आल्याचं देखील आता या निमित्तानं पाहायला मिळत आहे। तर विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना विधिमंडळ आजच ही नोटीस पाठवणार आहे। खरी शिवसेना कुणाची यावरून विधिमंडळामध्ये सध्या टाइमपास सिरीज सुरू आहे अशी खरमरीत टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी केली आहे। विधिमंडळ आज ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांना नोटीस पाठवणार असल्याची माहिती आहे। यावरून आता संजय राऊतांनी विधानसभा अध्यक्ष, शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर चांगलीच टीका केलेली आहे। या प्रश्न नोटीस पाठवून समन्स पाठवून जो कोणी विचारत असेल तर ते वेळकाढूपणा करतात। शिवसेना कोणाची हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे। 10-12 आमदार फुटले म्हणजे एखादा पक्ष फुटला असं होत नाही। पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा। ही फोडाफोडी करून जर कोणी शिवसेना स्थापन करत असेल की माझी शिवसेना तर ते भ्रमात आहे। आउट घटकेचं राज्य आहे त्यांचं, ते निघून जाईल। हमको न्याय मिलेगा सर्वोच्च न्यायालय, हम पर अन्याय किया है सबसे पहले इलेक्शन कमीशन ने, क्योंकि इलेक्शन कमीशन इंडिपेंडेंट बॉडी नहीं रही, वो भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड बॉडी, जो बीजेपी के लोग कहेंगे ऊपर से वही निर्णय होगा। ठीक है, अब ये टाइम पास करेंगे, टाइम पास 1, टाइम पास 2, टाइम पास 3 सीरीज चल रही है महाराष्ट्र के विधानसभा में, और उनके स्क्रिप्ट राइटर कथा पटकथा डायलॉग ये हमारे ट्रिब्यूनल स्पीकर साहब है, करने दो सर। कितनी बड़ी वेब सीरीज उनको करनी है, लंबी खींचनी है, खींचने दो।